काही महिन्यांपासून शहरातील नागरिक डेंग्यूनं त्रस्त आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू आजाराचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संशयित आणि लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा प्रकार मनपा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येतोय. डेंग्यू प्रतिबंधासाठी सुरू केलेल्या अॅबेटिंग आणि सर्वेक्षण मोहिमेत गुरुवारी 12,654 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यात 182 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या यांचं प्रमाण जास्त असल्याचा प्रकार दिसून आलाय. डेंग्यूला रोखण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन मनपाच्या आरोग्य विभागानं केलंय. महापालिकेच्या 170 कर्मचाऱ्यांकडून शहरातल्या विविध भागांच्या घरांमध्ये जातीनं सर्वेक्षण करण्याचं काम करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांनी 12,500 घरातील 28,084 कंटेनर तपासलेत. त्यापैकी 278 कंटेनर्समध्ये डेंग्यूसह अन्य डासांच्या आळ्याही आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर 13,884 घरांमध्ये पाण्यात ऑबेट टाकण्यात आलंय. धूर फवारणी कर्मचाऱ्यांनी 322 घरांमध्ये धूर फवारणी केली आहे. 2,049 घरांमध्ये कीटकनाशक औषध फवारणी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 1,076 हस्तपत्रिकांचं वाटप करण्यात आलंय. 56 ठिकाणी स्टिकर्स लावून डेंग्यूचं लक्षण आणि उपाययोजना याबाबत माहितीही देण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध वॉर्डांमध्ये 21 गट सभा घेण्यात आल्या. मनपाकडून डेंग्यू प्रतिबंधासाठी राबवण्यात येणारी विशेष मोहीम गेल्या आठवड्यातच संपली असली तरीही या आजाराला आळा बसला नसल्यानं अद्यापही मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवण्यात येते.